अजून कोणते आहेत? मिंत्रा मिंत्रा. ओके, म्हणजे काय केले तर जे स्टँडर्ड आहेत त्याला ऑप्शनल काय केले तर त्यांनी ऑनलाईन केले. तसे तुम्ही स्टँडर्ड सोल्युशनला तुम्ही जर दुसरा एखादा सोर्स फाइंड आउट केला तर ते झालं तुमचा नवीन बिझनेस स्टार्ट होऊ शकतो. लक्षात येते सांगायला? नऊ, कॉन्वर्जंट थिंकर अँड डायव्हर्जंट थिंकर. आता कॉन्वर्जंट थिंकिंग प्रोसेस करताना काय करायचे तर यू हॅव टू कन्सिडर दीज मेनी कॅरेक्टरिस्टिक्स. मीन्स एखादा आन्सर फाइंड आउट करताना तुम्ही काय असायला पाहिजे तर यू मस्ट बी हॅव्हिंग लॉजिक बिटवीन आन्सर अँड क्वेश्चन. त्या दोन्ही मधलं क्वेश्चन आणि आन्सर मध्ये लॉजिक असणं गरजेचं आहे. किंवा ऑब्जेक्टिव्ह टाइप मध्ये त्या दोन्हीमध्ये वी कॅन से दॅट त्या दोन्हीमध्ये आन्सर आणि क्वेश्चन मध्ये दोन्हीमध्ये एक तर लॉजिकल पाहिजे किंवा ऑब्जेक्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह टाइप मध्ये तुम्हाला असणं गरजेचं आहे. ओके, आणि डायव्हर्जंट थिंकर म्हणजे काय असणार आहे तर त्या ठिकाणी तर तुम्ही विदाउट थिंकिंग एनिथिंग म्हणजे इमॅजिनेशन करून त्याला तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता तर सोल्युशन फाइंड आउट करू शकता. म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता जर सरांनी तुम्हाला माहित असेल की एक्झाम्पल सांगितलं होतं की तुम्ही आपले विभूती सरांनी एक सेशन घेतलेलं त्यावेळेस सांगितलेलं आहे माइट बी ओके तुम्हाला एक जर भिंत बांधायची असेल तर तुम्ही काय करू शकता क्रेनचा वापर करू शकता. स्टँडर्ड काय करू शकता तर क्रेनच्या साहाय्याने तुम्ही त्या ठिकाणी विटा किंवा जे असेल तर ते तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. तेच त्या ठिकाणी जर मी डायव्हर्जंट थिंकर असेल तर मी काय म्हणेन ते जे काही विटा आहे लिफ्ट करण्यासाठी मी रॉकेट युज करेन अजून कोणत्या गोष्ट बलून युज करेन ते लिफ्ट करण्यासाठी. म्हणजे हे काय झालं तर जे स्टँडर्ड सोडून जे काय दुसरे आपण थिंकिंग करणार आहे ते म्हणजे काय असणार आहे तर डायमंड इमॅजिन करून म्हणजे ते लॉजिकल आहे का नाही ओके ते यूज होईल का नाही हे नंतरचा पार्ट आहे. परंतु पहिल्यांदा काय करणार आहे तर आयडिया आपण त्यासाठी आपण त्या ठिकाणी जनरेट करणार. ओके, नाऊ एक्सरसाइज फॉर यू. ओके, आता काय एक्सरसाइज दिलेलं मला बघा तर त्या ठिकाणी एक्झाम्पल ऑफ डायव्हर्जंट थिंकिंग. How many uncommon uses can you come up with for a toothpick? Okay, have you seen the toothpick? Toothpick sagain bagitli asel? Toothpick bagitli sagaini? Hello? Hello? Yes, sir. Have you seen the toothpick? Yes. सगळ्यांनी बघितले जे दातामध्ये तुम्ही जर हॉटेलमध्ये गेला आणि जेवण केलं तर ते शेवटी तुम्हाला एक टूथपिक प्रोव्हाइड करतात. ते कशासाठी तर जे दातामध्ये तुमच्या टीथमध्ये जे काय अनवॉन्टेड पार्टिकल आहे ते रिमूव्ह करण्यासाठी त्या टूथपिकचा यूज केला जातो. बघितलं असेल मे बी तुम्ही जे हॉटेलमध्ये प्रोव्हाइड जनरली शेवटी जेवण झाल्यानंतर प्रोव्हाइड केलं जातं ते. ओके, आता तर त्या टूथपिकचे मला कोण अनकॉमन युजेस आता तर दातामधले किंवा जे काही टीथ मधले अनवॉन्टेड पार्टिकल आहेत ते काढण्यासाठी जर टूथपिकचा युज करतो त्याचबरोबर अजून काय युजेस आहेत मला सांगू शकता का? ते युज करून लाईक वी कॅन युज फॉर द वी कॅन युज फ्रुट्स वगैरे खायला टूथपिक युज करू शकतो. करेक्ट करेक्ट करेक्ट, म्हणजे फ्रूट खाण्यासाठीही आपण टूथपिकचा युज करू शकतो. अजून असे एक्झाम्पल मला सांगू शकतो का त्याच पद्धतीने आपण पेपर पिन म्हणूनही युज करू शकतो त्या टूथपिकचा. पेपर पिन म्हणजे जे आपण तुम्ही बघितले असतात काइंड ऑफ आर्ट पण बनवू शकतो आपण टूथपिक. करेक्ट करेक्ट, आर्ट ऑल्सो वी कॅन क्रिएट विथ द टूथपिक. अगेन अजून कोणतं सांगत होते एक एक्झाम्पल आता कोण आदित्य सांगत होते का? एक्झाम्पल सांगू शकता अनकॉमन युजेस ऑफ टूथपिक. आता सांगितलं फ्रूट खाण्यासाठी आपण युज करू शकतो त्याचबरोबर आपण मी पेपर पिन म्हणून सांगितलेलं आहे किंवा आर्ट बनवण्यासाठी. ओके, म्हणजे असे तुम्हाला काय करायला लागणार आहे तर वेगवेगळे त्या टूथपिकचे नंबर ऑफ एक्झाम्पल किंवा युजेस वी कॅन से दॅट अनकॉमन युजेस यू हॅव टू लिस्ट आउट हिअर. ओके, ह्या क्वेश्चनचं तुम्हाला काय करायचं तर टूथपिकची जे काय अनकॉमन युजेस आहे तुम्हाला त्या ठिकाणी लिस्ट आउट करायला लागेल. करेक्ट, अंडरस्टूड दिस वन दिस क्वेश्चन? हे क्वेश्चन लक्षात आले सगळ्यांना?
Anyone? Please reply. Can you solve this question? Question number first. Yes, sir. Okay. Question number two. How might life differ from now and 250? Okay. आता 2050 आणि आता मध्ये काय लाईफ मध्ये डिफरन्स झालेला असेल मला सांगू शकाल? अगेन यू हॅव टू लिस्ट आउट दॅट पॉइंट. काय असेल फॉर एक्झाम्पल आताच्या लाईफ मध्ये? ऑल विल बी डिजिटल सर. हा, ऑल विल बी डिजिटल. ओके डिजिटल. ओके ऑल डिजिटल म्हणजे डिजिटल बँकिंग, डिजिटल, ऑल डिजिटल. ओके नेक्स्ट. अगेन काय आयुष्यामध्ये चेंज झाला असेल आताच्या आयुष्य आणि 2050 चं आयुष्य? डिजिटल होईल, काय असेल? हॅलो, लाईफस्टाईल चेंज झाली. हा, लाईफस्टाईल म्हणजे काय चेंजेस झाले असतील मला सांगा. सगळे जे काय आपले व्हेकल्स असतील आता कसले आहेत? पेट्रोल व्हेकल्स आहेत. माइट बी सगळे व्हेकल कसे असतील आपले 2050 मध्ये? इलेक्ट्रिकल असतील. अजून काय असेल मला सांगा. हे दोन झालं. असे तुम्हाला, तुम्ही जर फाइंड आउट केले तर भरपूर चेंजेस झाले असतील त्यामध्ये. जे रोबोटिक्स असतील तर रोबोटिक्सच प्रमाण जास्त वाढलेलं असेल. ड्रायव्हरलेस कार असेल त्यावेळेस. करेक्ट. अजून काय असतील मला सांगा. ओके यू कॅन लिस्ट आउट दॅट ऑल पॉइंट अँड यू हॅव टू राईट द आन्सर ऑफ दिस सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चनला तुम्हाला आन्सर लिहायचं आहे. लिहिता येईल सगळ्यांना हे दोन्ही क्वेश्चन डायव्हर्जंट थिंकिंगचे? कॅन यू राईट दिस टू क्वेश्चन्स अँड आन्सर ऑफ दिस? ओके, शॅल वी गो टू नेक्स्ट वन? यस सर. ओके, कॉन्वर्जंट थिंकिंग. नाऊ यू हॅव टू राईट द, अगेन आय हॅव गिव्हन टू questions here and you have to write the answer of these two questions for by thinking convergent. तुम्ही कॉन्वर्जंट थिंकिंग करून ह्या दोन क्वेश्चनचे लिहायचे. कुठले क्वेश्चन आहेत बघा तर त्या ठिकाणी, शुड आय परस्यू अ करिअर इन टीचिंग और काउन्सिलिंग? आता तुम्ही स्टुडंट आहेत तर स्टुडंट तुम्हाला बरेचसे ऑप्शन आहेत. कुठले कुठले आहेत ऑप्शन मला सांगा तर? यू कॅन गो टू द, ओके यू कॅन जॉईन इंडियन आर्मी, यू कॅन जॉईन नेव्ही, यू कॅन जॉईन ओके आर्मी फोर्सेस, ऑल आर्मी फोर्सेस यू कॅन जॉईन. अगेन यू कॅन जॉईन डिफेन्स वी कॅन से. ओके यू कॅन जॉईन द इंडस्ट्री, इंडस्ट्रीमध्ये जाऊ शकता तुम्ही. ओके किंवा रिसर्चर म्हणून जॉईन होऊ शकता. अगेन ऍज अ इंजिनियर म्हणून बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. किंवा जे गव्हर्नमेंट कंपनी आहेत त्या गव्हर्नमेंट कंपनी किंवा एमपीएससी यूपीएससी करू शकता तुम्ही त्या ठिकाणी. म्हणजे एन नंबर ऑफ, किंवा टीचिंग करू शकता, काउन्सिलिंग करू शकता. म्हणजे यू हॅव एन नंबर ऑफ ऑप्शन. ओके, भरपूर असे तुमच्याकडे ऑप्शन आहेत. आणि त्यातून मी काय म्हणतोय तर तुम्ही जर टीचिंग किंवा काउन्सिलर म्हणून, काउन्सिलिंग म्हणून जर तुम्ही तुमचं करिअर करायचं असेल तर शुड आय परस्यू अ करिअर इन टीचिंग और काउन्सिलिंग? तुमच्याकडे भरपूर ऑप्शन आहेत, परंतु तुम्ही टीचिंग किंवा काउन्सिलिंग का परस्यू करणार आहे? ओके, फॉर दॅट यू हॅव टू राईट ओके 4-5 लाईन्स. ओके, त्यासाठी तुम्हाला काय करायचं तर कॉन्वर्जंटली विचार करून ते तुम्हाला त्या ठिकाणी आन्सर त्या ठिकाणी लिहायचं. आता कॉन्वर्जंटली म्हणजे काय करायचं तर यू हॅव टू थिंक अबाउट दिस कॅरेक्टर लॉजिकल. लॉजिकल सांगायचं. ओके, सपोज म्हणलं मी टीचिंग प्रेफर करणार आहे तर मी काय करणार आहे तर आय एम गुड इन कम्युनिकेशन. ओके, टीचिंग मध्ये म्हणजे काय तर भरपूर असं कम्युनिकेशन करणं गरजेचं आहे. ओके, मग त्यासाठी तुम्ही काय म्हणता तर लॉजिकलच्या बाबतीत काय सांगू शकता तर कम्युनिकेशन गुड असल्यामुळे मी काय करू शकतो तर टीचिंग करिअर हे चूज करू शकतोय. अजून काउन्सिलिंग म्हणजे, काउन्सिलर म्हणजे एखाद्या व्यक्तीला मी सजेस्ट करू शकतोय तू हे करायला पाहिजे. मग यू कॅन परस्यू करिअर इन काउन्सिलिंग ऑल्सो. म्हणजे त्यामध्ये तथ्य असणं गरजेचं आहे किंवा आपण काय म्हणतोय तर ते गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे काउन्सिलिंग. ओके, यू कॅन राईट रिलेटेड टू 4-5 सेंटेन्सेस रिलेटेड टू दिस क्वेश्चन. कॅन यू राईट दिस, कॅन यू सॉल्व दिस क्वेश्चन? हे लिहिता येईल सगळ्यांना? येस सर. ओके, अँड सेकंड क्वेश्चन, इन व्हॉट वे इज ग्रीक मायथॉलॉजी सिमिलर टू इंडियन मायथॉलॉजी? मीन्स पौराणिक कथा आपल्या. ओके,
जे ग्रीकच्या पौराणिक कथा आणि भारतीय पौराणिक कथा ह्यामधलं सिमिलरिटीज किंवा दोन्ही मध्ये सिमिलर काय आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी द्यायला पाहिजे. म्हणजे पौराणिक कथा आपण बघितल्या, इंडियन पौराणिक कथा म्हणजे आपल्या महाभारत असेल, रामायण असेल, बऱ्याचशा आपण बघितले. तसंच ग्रीक पौराणिक कथा असतात त्यामधल्या तुम्ही बघा आणि दोघांमध्ये सिमिलरिटीज काय आहेत हे तुम्ही त्या ठिकाणी फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करा आणि हे 4 ते 5 सेंटेन्स मध्ये तुम्ही राईट आउट करा. करता येईल हे सगळं. ओके, दिस विल एंड युअर थर्ड असाइनमेंट. कॅन यू कम्प्लीट दॅट एक्सरसाइज? हॅलो, हे एक्सरसाइज कम्प्लीट करू शकता का तुम्ही थर्ड असाइनमेंटचे? येस सर. एनी प्रॉब्लेम? प्रॉब्लेम आहे का कोणाला या असाइनमेंट नंबर 3 सॉल्व करायला? प्लीज आस्क, अदरवाइज वी विल मूव टू द नेक्स्ट असाइनमेंट. नो प्रॉब्लेम ना. ओके, वी विल मूव टू द नेक्स्ट वन. शैल वी गो टू नेक्स्ट वन? यस सर. यस सर. ओके, आई विल क्लोज, आई विल ओपन नेक्स्ट वन असाइनमेंट, असाइनमेंट नंबर 4. ओके, नाउ असाइनमेंट नंबर 4, इट इज रिलेटेड टू युअर ब्रेन स्टॉर्मिंग. ओके, नाउ वी हॅव सीन इन द प्रिवियस असाइनमेंट, इन असाइनमेंट नंबर 3, इफ यू रिक्वायर्ड अ डायव्हर्जंट थिंकर यू मस्ट हॅव्हिंग द नॉलेज ऑफ ब्रेन स्टॉर्मिंग. ओके, ब्रेन स्टॉर्मिंग म्हणजे काय करणार तर त्या ठिकाणी तर जनरेटिंग नंबर ऑफ आयडिया विथ द हेल्प ऑफ ओके नंबर ऑफ पीपल्स, गॅदरिंग नंबर ऑफ पीपल्स. म्हणजे काय करणार तर ज्या ग्रुप डिस्कशन बघितलं असेल, ग्रुप डिस्कशन मध्ये काय असतं, 4 ते 5 व्यक्ती एका ठिकाणी बसले असतात आणि एकाच विषयावरती ते काय करत असतात तर डिस्कशन करत असतात. सिमिलरली ब्रेन स्टॉर्मिंग मध्येही काय केलं जातं तर एक प्रॉब्लेम, टेक्निकल प्रॉब्लेम असेल आणि त्यावरती जर तुम्हाला सोल्युशन फाइंड आउट करायचं असेल तर त्यासाठी काय केले जातात तर 4 ते 5 व्यक्ती एकत्र येतात आणि त्याच्यावरती त्यांना तुम्हाला नंबर ऑफ सोल्युशन तुम्ही त्या ठिकाणी फाइंड आउट करता. ही जी काही टेक्निक आहे ती म्हणजे काय, आपली ब्रेन स्टॉर्मिंग टेक्निक आहे. म्हणजे एका प्रॉब्लेमचे तुम्हाला जर नंबर ऑफ सोल्युशन फाइंड आउट करायचं असेल तर यू हॅव टू गो फॉर द ब्रेन स्टॉर्मिंग. ओके, अंडरस्टूड सगळ्यांना? हे लक्षात येते का ब्रेन स्टॉर्मिंग? ब्रेन स्टॉर्मिंग इज नथिंग बट वी कॅन से दॅट generating number of solution with the help of gathering number of peoples. Okay, here also I have written, brainstorming is a group creativity technique by which effort are made to find a conclusion for a specific problem by gathering a list of ideas spontaneously contributed by each member. Okay, ye kay karnar aitar tya thikani tar ek 4 te 5 vyakti, ata single एक जर व्यक्ती तुम्ही जर विचार एखाद्या प्रॉब्लेम वरती विचार करत असेल तर एकच तुम्हाला सोल्युशन फाइंड आउट मिळेल आणि तुम्ही जे 4 ते 5 व्यक्ती बसला असेल तर यू कॅन फाइंड आउट द नंबर ऑफ सोल्युशन. ओके, नाउ वी विल मूव टू द टाइप्स ऑफ ब्रेन स्टॉर्मिंग. देर आर 2 टाइप्स ऑफ ब्रेन स्टॉर्मिंग, इंडिव्हिज्युअल ब्रेन स्टॉर्मिंग आणि ग्रुप ब्रेन स्टॉर्मिंग. नाउ वी विल सी द इंडिव्हिज्युअल ब्रेन स्टॉर्मिंग. आता इंडिव्हिज्युअल ब्रेन स्टॉर्मिंग मध्ये काय करणार आहे, वेन यू ब्रेन स्टॉर्म on your own you don't have to worry about other people's ego or opinions and you can be free and more creative. ata tumhi त्यामध्ये दोन प्रकार आहेत ब्रेन स्टॉर्मिंगचे, इंडिव्हिज्युअल आणि ग्रुप. आता इंडिव्हिज्युअल ब्रेन स्टॉर्मिंग म्हणजे स्वतः विचार करणे, म्हणजे पेपर ज्या पद्धतीने सॉल्व्ह करतो आपण. ओके, तुम्हाला पेपर दिलेला आहे. ओके, आणि यू हॅव टू ओके एक्झामच्या वेळेस काय करतात तुम्हाला, ते इंडिव्हिज्युअल ब्रेन स्टॉर्मिंग असतं. म्हणजे तुम्हाला त्याच्यावरती थिंकिंग करायचं आहे आणि तुम्हालाच त्याचे अँसर लिहायचं. आणि ग्रुप ब्रेन स्टॉर्मिंग कधी असणार आहे तर त्या ठिकाणी प्रॅक्टिकल एक्झाम्पल. तुम्ही 4-5 व्यक्ती एकत्र येतात आणि त्यावेळेस प्रॅक्टिकल परफॉर्म करतात, इट इज ग्रुप ब्रेन स्टॉर्मिंग. ओके, लक्षात येतं? कोकरे कोरके, म्यूट युअर सेल्फ. साक्षी, ओके, म्हणजे त्या ठिकाणी काय करणार, इंडिव्हिज्युअल ब्रेन स्टॉर्मिंग असेल तर
ओके एक व्यक्ति का प्रॉब्लम मध्य बदल विचार करेल. हियर ऑल्सो आई हैव फॉर इंडिविजुअल ब्रेन स्टॉर्मिंग चूज अ कम्फर्टेबल प्लेस टू सीट एंड थिंक. एक असं कम्फर्टेबल जागा बघा तिथे तुम्हाला कोणीही डिस्टर्ब करणार नाही आणि तुम्ही त्याबद्दल विचार करणार. नेक्स्ट मिनिमाइज डिस्ट्रॅक्शन फोकस ऑन द प्रॉब्लेम ऍट हँड युझिंग माइंड मॅप टू अरेंज अँड डेव्हलप द आयडियाज. मीन्स फॉर इंडिव्हिज्युअल ब्रेन स्टॉर्मिंग यू कॅन यूज द माइंड मॅप ऑल्सो ओके टू सॉल्व टू फाइंड द सोल्युशन्स. ओके नेक्स्ट ग्रुप ब्रेन स्टॉर्मिंग. इन ग्रुप ब्रेन स्टॉर्मिंग the number of people sitting together and finding the solution for the one problem. Okay, eka problem madhe solution find out karna. There is an advantage of full experience and the creativity of all team members. When one problem gets stuck with an idea, another member creativity and experience can take idea to the next stage. Mhanje ekada problem solve karta ani tyavelas ekadyala थांबलं की असं असं करू शकतो आणि ह्या पुढचं जर त्याला जर लक्षात येत नसेल तर दुसऱ्या व्यक्ती काय त्याबद्दल तो सोल्युशन सांगू शकतो. म्हणजे ग्रुप ब्रेनस्टॉर्मिंग इज व्हेरी इफेक्टिव्ह रादर दॅन गोइंग टू इंडिव्हिज्युअल. ओके नेक्स्ट रूल्स फॉर द कंडक्टिंग ब्रेनस्टॉर्मिंग. नो क्रिटिसिझम इज अलाउड ड्युरिंग द ब्रेनस्टॉर्मिंग. आता ही काय ग्रुप ब्रेनस्टॉर्मिंग असेल त्यावेळेस तुम्ही काय करणार आहे तर चार पाच जण एकत्र येणार आहे आणि त्यामध्ये आल्यानंतर सपोज एखाद्याची आयडिया पुअर असेल तर क्वालिटी ऑफ आयडिया इज पुअर देन नो वन शुड क्रिटिसाइज टू दॅट पर्सन. म्हणजे त्या ठिकाणी त्याला म्हणायचं नाही तुझी आयडिया चुकीची आहे बरोबर आहे ओके किंवा डिमोटिवेट करायचं नाही. जशी काही आयडिया असेल ते यू हॅव टू राईट दॅट आयडिया. म्हणजे कुणालाही म्हणायचं नाही की तुझी आयडिया चुकीची आहे बरोबर आहे ओके यू हॅव टू नो क्रिटिसाइज इज अलाउड ड्युरिंग द ब्रेनस्टॉर्म. क्वालिटी ऑफ आयडिया इज इम्पॉर्टंट. मीन्स यू कॅन से दॅट एखादी आयडिया जी असंच क्वालिटी त्या जी काय आयडिया सांगणार आहे तर त्याची क्वालिटी ही चांगली असली पाहिजे किंवा अशीच आयडिया कोणी सांगायला नाही विदाऊट म्हणजे असं करूया तसं करूया म्हणजे विदाऊट थिंकिंग डोंट से दॅट वी कॅन डू दिस वन दॅट वन. ओके मीन्स यू हॅव टू क्वालिटी ऑफ आयडिया ऑल्सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके नेक्स्ट क्रेजी आयडियाज आर वेलकम. ओके बऱ्याचशा त्यावेळेस एखादं सोल्युशन असं सांगते की जे पॉसिबलच नाही ओके तेच काय काय वेळेस काय होतं तर जे पॉसिबल सोल्युशन नसतं तेच काय होतं तर बेस्ट सोल्युशन म्हणून आपण त्या ठिकाणी यूज करू शकतो. ओके फॉर दॅट वी कॅन से दॅट मेनी टाइम्स क्रेझी आयडिया टर्न आउट टू बी अ बेस्ट वन. ओके बेस्ट आयडियामध्ये ते कन्वर्ट होणार. ओके नाऊ नेक्स्ट वन uses where can we can use this brainstorming. A large number of idea can be collected in short time. Okay thoda vela ani tumhala bharpur idea generate karayche asel tar tya veles tumhi kay karu shakta tar ya technique cha use karu shakta. Each participant have an opportunity to speak. Okay pratyek vyakti la apan bolnyeche sandhi denar aahe. Active participant is stimulated for the next activity. Okay provides valuable feedback information to the research पर्सन. एखाद्या प्रॉब्लेमला आपण रिसोर्स पर्सनला आपण आपण त्या ठिकाणी फीडबॅक प्रोव्हाइड करू शकतो. नाऊ नेक्स्ट ब्रेन स्टॉर्मिंग. नेक्स्ट वन इज द वी विल सी द वन एक्झाम्पल ऑफ ब्रेन स्टॉर्मिंग. ब्रेन स्टॉर्मिंगचं एक एक्झाम्पल आपण बघणार आहे. हिअर आय हॅव टेकन वन एक्झाम्पल ब्रेन स्टॉर्मिंग द कॉज ऑफ अ डिफेक्टिव्ह कॅपॅसिटर. वन कॅपॅसिटर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी इज देअर and some of the causes occurred due to the okay some of the problem. Okay here I have written brainstorming on the cause of a defective capacitor and tyanla kashamule capacitor defective hota he tyanla kay karayche tar tya thikani ta find out karayche. Okay now we will see. Okay what you have to do, you have to go for the conversation. Ata conversation you can take 4-5 members in your group. ओके तुम्ही आता काय करा तर एक ग्रुप झूम मीटिंग क्रिएट करा किंवा तुमचे गुगल मीट क्रिएट करा आणि तुम्ही 4 ते 5 जणांमध्ये एक टॉपिक घेऊन तुम्ही काय करा तर त्या ठिकाणी तर डिस्कशन करा आणि ती डिस्कशन तुम्हाला ह्या अशा पद्धतीच्या स्वरूपात तुम्हाला यू हॅव टू राईट. ओके हिअर 4-5 मेंबर्स आय हॅव रिटन. आता हे काय प्रॉब्लेम आपल्याला तर त्या ठिकाणी यू कॅन सी हॅर कॉज ऑफ अ डिफेक्टिव्ह कॅपॅसिटर. नाऊ द फर्स्ट पर्सन सॅमी आय थिंक it's time to brainstorm for cause of defective capacitors. Okay Gamal, yes of course Sammy, let us put a 15 minutes time limit on this session. Okay 15 minute kay karu tar apan he javati discussion karu.
नेक्स्ट फारूक वेंडर ओके मोहम्मद आई हैव सीन डेंट्स इन सम ऑफ देम ओके मोहम्मद काय म्हणतोय तर मी जे काही कॅपेसिटर आहे त्यावरती डेंट्स बघितले म्हणजे तिथे डेंट्स आहेत असं तो सांगतोय अँड आय थिंक दॅट अ डेंट ऑन द आउटसाइड मीन्स समथिंग ब्रेक्स और गेट स्क्विज्ड और सम हाऊ मिस्ड अप इन साइड म्हणजे त्यावर जर डेंट्स जर दिसत असतील तर त्या कॅपॅसिटरमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे असं आपण त्या ठिकाणी सांगू शकतोय त्यामुळे काय सांगितले सायमिन मोहम्मद यू आर सेईंग डेंट्स इज इट राईट Is that right? Mohammed, no. I mean, dent shows us there is a problem inside. म्हणजे काय म्हणतोय तर जर डेंट असेल त्या कॅपॅसिटरवरती तर त्या कॅपॅसिटरमध्ये प्रॉब्लेम काहीतरी आहे आपण त्या ठिकाणी मोहम्मद सांगतोय सॅमी कॅन वी अग्री इट टू बी टू रीड डेंट शो इन साइड प्रॉब्लेम म्हणजे डेंट असेल तर काहीतरी आतमध्ये प्रॉब्लेम आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणतोय सॅमी गॅमल इट्स युअर टर्न ओके तुमचा टर्न आहे आता म्हणून सांगितलं त्यामुळे आय थिंक आय विल पास दिस टाइम ओके ह्यावेळेस मी पास करेन म्हणतो नेक्स्ट अहमद द लीड्स टू द कॅपॅसिटर समटाइम्स डोंट गेट सोल्डर्ड वेल ओके म्हणजे काय म्हणतो जी काही लीड्स आहेत त्या कॅपॅसिटरचे ते सोल्डर व्यवस्थित सोल्डरिंग केलेले नाहीत सो दॅट मेक्स इट लुक लाईक अ डिफेक्टिव्ह कॅपॅसिटर त्यामुळे तो काय म्हणतो होता तो डिफेक्टिव्ह कॅपॅसिटर आहे No. Gamal, how do I write that? Soldering of leads. Okay, म्हणजे काय म्हणते तर सोल्डरिंग जर चुकीचं असेल तर काय असणार आहे तर प्रॉब्लेम आहे असं तो सांगतोय नऊ ओके सिमिलर फॅशन आय हॅव रिटन ऑल कॉन्व्हर्सेशन अँड ॲट लास्ट ओके कम्प्लिटेड द ब्रेन स्टॉर्मिंग यू हॅव टू ऑल्सो ओके कंडक्ट वन झूम मीटिंग विथ युअर फ्रेंड अँड यू हॅव टू राईट द conversation okay related to the okay exercise for you okay kashavar linar eta increase in petrol price okay petrol price ka increase hota hai tyavarti tumhala tya tikani you have to write the or you have to brainstorm on it okay brainstorming tumhala tya tikani karayche karta yel saglyanda heta fakt conversation tumhala karayche saglyanda karta yel conversation and you have to write that conversation similar fashion anyone can you complete this one Yes, sir. Any problem on this? No, sir. Okay. You can complete this one. Okay. हे चौथी असाइनमेंट तुम्ही त्या ठिकाणी कम्प्लीट करू शकता ओके एनी प्रॉब्लेम हॅलो हा नाऊ कॅन यू कम्प्लीट फोर असाइनमेंट हॅलो हा कधीपर्यंत कम्प्लीट करताय तुम्ही आता हे चार असाइनमेंट हॅलो अप टू 20 कॅन यू कम्प्लीट दॅट फोर असाइनमेंट येस सर नो प्रॉब्लेम ऍट ऑल ना Already you have completed two. Now you have to solve these two. And for this exercise, okay, brainstorming exercise, you can prepare a group of four members and you can go for चार जणांचा group prepare करा सगळ्यांनी आणि त्याचे काय करत त्या ठिकाणी तर तुम्ही काय करू शकता तर झूम मीटिंग कंडक्ट करू शकता किंवा तुमचे गुगल मीट तुम्हाला जमत असेल तर तुम्ही गुगल मीट किंवा गुगल मीट हे पॉसिबल नसेल तुम्ही कॉन्फरन्स मध्ये चौघांना घेऊन तुम्ही ह्यावरती डिस्कशन करून ज्या पद्धतीने इथं लिहिलेलं आहे त्या पद्धतीने तुम्हाला कॉन्वर्सेशन तुम्ही केलेलं असेल तीच कॉन्वर्सेशन तुम्हाला द्यायचं ओके फॉर एक्झाम्पल यू कॅन टेक एनी वन नेम या ठिकाणी तुम्ही
तुमचं नाव लिहू शकता, सपोज आदित्य, ओके शुभ, अँड अगेन और एनी फोर गर्ल मेंबर, ऐश्वर्या, मानसी, स्नेहल, ओके ह्या चार मेंबरनी तुम्ही काय करू शकता तर त्या ठिकाणी तर तुम्ही कॉन्वर्सेशन करू शकता. तुमचे जे काही मित्र असतील, चार मित्र, त्या मित्राबरोबर तुम्ही कॉन्वर्सेशन करा आणि एक शीट प्रिपेअर करून चौघांचं तुम्ही काय करू शकता तर चौघांनी ती एकच असाइनमेंट सबमिट केली तरी चालेल. काय फक्त त्यावरती तुमचे चौघांचे रोल नंबर, जे चौघ जण आहेत, चार जण आहेत, त्यांच्या चौघांचे तुमचे रोल नंबर, तुमचं नाव आणि क्लास आणि हे तुमचे त्या ठिकाणी त्या शीट वरती मेन्शन असणं गरजेचं. लक्षात येते? कॅन यू कम्प्लीट दॅट? हे कम्प्लीट करता येईल तुम्हाला सांगायला? चार चार मेंबर घेऊन झूम मीटिंग क्रिएट करून तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. तुमचे मित्र झाले असतील ना, तर मित्राबरोबर तुम्ही क्रिएट करून हे कम्प्लीट करू शकता. ओके, रिमेनिंग फोर असाइनमेंट वी विल डिस्कस लेटर ऑन म्हणजे नेक्स्ट लेक्चर वी विल फिनिश आवर. ओके, एट एस असाइनमेंट अँड द ऑन दॅट एट असाइनमेंट ओनली यू कॅन गेट द 50 mark टर्म. त्या 8 असाइनमेंट वरतीच तुम्हाला 50 mark टर्म मिळेल. ओके, नाऊ वी विल स्टार्ट द अटेंडन्स अँड वी विल एंड आवर लेक्चर टुडे लेक्चर. ओके, रोल नंबर 1. प्रेझेंट सर. रोल नंबर 1 इज प्रेझेंट. 2. प्रेझेंट सर. 3. प्रेझेंट. 4. 5. प्रेझेंट सर. 6. प्रेझेंट सर. वेट anybody having problem? Six. Present, sir. 7. Present, sir. 8. Present, sir. 9. Roll number 9. 10. Present, sir. Is roll number 9 or 10? 10. Okay. 11. Present, sir. 12. 12. 13. 14. 14 is there. 15. Present, sir. 15. Present, sir. 14 is there. Rushikesh. 16. Present, sir. 17. Present, sir. 18. Present, sir. 19. 20. Present, sir. 21. Present, sir. 22. Present, sir. 23. 24. Present, sir. 25. 25. 26. 27. Present, sir. 28. Present, sir. 29. 30. Yes, sir. 31. Present. 32. 33. Yes, sir. 34. 34. 35. Present, sir. 36.
37 Present sir. 38 Present sir. 39 Present. 40 Present sir. 41 Present sir. 42 42 43 Present sir. 44 Present sir. 45 46 47 Present sir. 48 49 Yes sir. 50 51 52 Yes sir. 53 54 55 56 Present. 57 Present. 58 Yes sir. 59 68 69 70 71 72 Present sir. 73 Last roll number 72 or 73 72 sir. 72 Okay. Okay, we will end meeting now and complete as early as and you can submit that. Okay, today we will stop here. Thank you. Any problem?